देशभर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आल्या. यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन इथे निरीक्षक प्रवीण लोखंडे, आंबेडकर मैदान इथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, काँग्रेस सेवादल येथे विकास आढाव, मदरसा मिफ्ताहुल उलूम या ठिकाणी नगरसेवक कुरेशी, तर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी नारायण साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोपरगाव शहरातील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या हस्ते पोलीस स्टेशनमध्ये, तर तहसीलदार किशोर कदम यांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. अशा प्रकारे कोपरगावमध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या आधारे या देशाचा जो कारभार आजही चालला आहे, त्यानिमित्ताने आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून सर्वच मोठ्या उत्साहाने आपल्या देशात सगळीकडे साजरा केला जातो. श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.